राज्यात अवकाळी पाऊस का होतोय वीज पडून मृत्यू का ओढावत आहेत गारा पडण्याचं विशेष कारण काय या सगळ्या अनुषंगानं हवामान अभ्यासक अभिजित घोरपडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी आपल्यासोबत पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे सर आहेत त्यांना विचारूयात प्रामुख्यानं जे काही वातावरण पाहायला मिळत आहे हा एक रुटीनचा भाग आहे की हवामान बदलाचे काही परिणाम म्हणून आपण याकडे पाहायचं नाही आताच्या ह्या गोष्टीकडे आपण हवामान बदल म्हणून बघू शकत नाही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपल्याला असा गारांचा पाऊस वादळी पाऊस विजा कडाडणं हे खरं तर मान्सूनच्या आधी जो प्री मान्सून किंवा मा आपण ज्याला उन्हाळी वळीव जो म्हणतो त्याचं हे व्यवच्छेदक लक्षणच आहे त्यामुळे या गोष्टीवरून आपण अगदी हवामान बदलापर्यंत पोहोचू शकत नाही हे दर उन्हाळ्यामध्ये घडतं आत्ता घडतं आहे आत्ता विस्तृत प्रमाणात घडतं आहे कधी कधी कमी घडतं कधी जास्त घडतं पण हे आपल्या एकूण पावसाळ्याचाच एक भाग आहे किंवा या ऋतुचक्राचाच भाग आहे असंच म्हणावं लागेल प्रामुख्याने यावेळेस वीज पडून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आपल्याला पाहायला मिळतं किंवा तशा बातम्या खूप रिपोर्ट होतात मोठ्या प्रमाणात काय नेमकी स्पेसिफिक कारणं तुम्ही याकडे बघता खरं तर विजा पडणं म्हणजे हा जो पूर्व मोसमी पाऊस असतो किंवा वादळी पाऊस असतो ह्याचा लक्षणाचा विजा पडणं गारा पडणं किंवा कमी वेळात जास्त पाऊस पडणं आणि ढगांच्या गडगडाटासह तो पाऊस होणं आता हे सगळं होत असताना कधी कधी म्हणजे विजा तर कडाळत असतात विजा ह्या चमकत असतात विजा पडत असतात फक्त त्याच्यामुळं मृत्यू किती होणार कसे होणार ते लोकांच्या परिस्थितीवर म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जास्त प्रमाणात कामं चालू आहेत शेतीची त्यावेळेस जर विजा कोसळत असेल तर संख्या जास्त असेल अन्यथा विजा पडणं हे काही नवीन नाही आहे विजा ह्या तितक्याच प्रमाणात सगळीकडे पडत असतात काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त पण आत्ता रिपोर्ट का झालं आहे याच्यामध्ये आपल्याला इतकं विस्तृत सांगता येणार नाही तो एक आपल्याला योगायोग म्हणावा लागेल की त्या काळामध्ये कामं जास्त आहेत लोक बाहेर पडत आहेत किंवा एखाद्या असे घटना घडली की जिथं लोक हे करत आहेत तिथं जास्त प्रमाणात अशा दुर्घटना घडल्या ता त्याच्या वारांचा पाऊस हा एक महत्त्वाचा भाग या सगळ्या प्रक्रियेत आपल्याला पाहायला मिळतोय काही नवीन ठिकाणं सुद्धा आहेत ज्या ठिकाणी गारा पडल्याच्या माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते कशाप्रकारे बघायचं याकडे सुद्धा आ, हे सुद्धा पुन्हा या सगळ्या गोष्टीकडं म्हणजे गारा पडणं वादळी पावसाचं लक्षण म्हणूनच गारा इनफॅक्ट विजा ज्या चमकतात विजा चमकण्यामागं मुख्य कारण गारा हेच असतं म्हणजे वर वरच्या स्थितीमध्ये म्हणजे उंचीवर जेव्हा गारा तयार होतात त्या गाराच एकमेकांवर घासून त्याच्यातून जी काही इलेक्ट्रिसिटी निर्माण होते म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्माण व्हायला गारा असाव्याचं लागतात त्याचा एक भाग म्हणून आपल्याला गारा बघायला मिळतात त्या खाली येईपर्यंत वितळतील आपल्याकडं आपल्याला पाऊस पडलेला दिसेल पण वरच्या वातावरणामध्ये किंवा वरच्या पातळीवर उंचीवर गारा असल्याशिवाय विजा या चमकतच नाहीत विजा या निर्माणच होत नाहीत त्यामुळं विजा असतील तर गारा निश्चितपणे आहेत कधीकधी त्या खालपर्यंतही गारा म्हणून येतात अदरवाईज आपल्याकडं पाऊस म्हणून येतात त्यामुळे गारा हा आपल्या वादळी पावसाचाच एक भाग आहे शेवटचा प्रश्न असा की हवामान विभागाच्या अंदाज जे असतात ते आणि थेट शेतकरी किंवा ग्रामीण भागातला नागरिक यांच्यात कम्युनिकेशन गॅप खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो काय नेमकं करायला हवं अशा परिस्थितीमध्ये हे टाळण्यासाठी हे नुकसान टाळण्यासाठी आणि ही माहिती योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत मिळण्यासाठी हो अतिशय महत्वाची बाब ही याच्यावर खरं तर काम होतं सुद्धा एक दामिनी नावाचं ॲप हवामान विभागानं केलेलं आहे त्याच्यावरनं काय वॉर्निंग्स दिल्या जातात फक्त ते कम्युनिकेट होतं का आणि सगळ्यांपर्यंत कम्युनिकेट होतं का ते मोबाईलवरनं ॲलर्ट देतात पण याच्यामध्ये सुद्धा असं आहे ना की आता समजा ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झाली की मग अलर्ट दिला जातो पण हा ॲलर्ट जो आहे ना हा सामान्य माणूस वर ढगाकडे बघूनसुद्धा तो समजून घेऊ शकतो अनेकदा असं होतं की या सगळ्या ज्या ॲप्स आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या वॉर्निंग्ज आहेत या वॉर्निंग्स एखाद्या वेळेस जर चुकली तर मग लोक काय म्हणतात की मग त्याच्यावर मी कशाला हे ठेवू म्हणजे मी माझं काम सोडून त्या वॉर्निंगमुळं घरात जर बसून राहिलो काम न करता आणि काही घडलंच नाही तर मग लोकांचा त्याच्यावर जो विश्वास राहत नाही त्यामुळे या खूप डेव्हलपमेंट मध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत विकसित हो होणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्याच्यात एकदा जरी चुकला तरी ते लोक त्यांच्या त्यांच्या याने त्याचा अर्थ काढतात ही थोडीशी काय म्हणत हवामान विभागाचीही चूक म्हणता येत नाही <laughs> लोकांचीही चूक म्हणता येत नाही पण एक निश्चित की ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होऊन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अभ्यास होतोय पण लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं त्यांच्यापर्यंत कसं हे सगळं पोहोचवायचं तो इशारा आणि त्याच्यामधून ह्या दुर्घटना टाळणं त्याच्याबद्दल निश्चितपणे अजून खूप करायला संधी आहे वीज पडून होणारे मृत्यू कसे टाळता येऊ शकते वीज पडून होणारे मृत्यू हा एक इशारा हा एक भाग आणि दुसरं अलीकडं खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून हे सुद्धा सांगितलं जातं की वीज जर आ, आ, हे होत असेल चमकत असेल तर शक्यतो बाहेर पडू नका जर तुम्ही आसरा घेणार असाल तर झाडाखाली आसरा घेऊ नका तुम्ही उभे राहू नका त्याच्याऐवजी तुम्ही अशा ठिकाणी एकतर तुम्हाला कॉन्क्रीट वगैरे असेल चांगलं भक्कम बांधकाम असेल त्याच्याखाली थांबा जिथं ओल असेल तिथं शक्यतो थांबू नका या ज्या काही गोष्टी आहेत या सांगितल्या जातात मला वाटतं वेगवेगळ्या वाहिन्यांवरून सरकारसुद्धा त्याच्याबद्दल म जाहिरात करतं सांगतं हे घडताना किंवा रेडिओवरनं सुद्धा आहे कम्युनिकेशन होतं आहे पण ते अजून तितकं इफेक्टिव्हली किंवा लोकांनीही त्याला प्रतिसाद देणं आणि ह्या दोघांचा मेळ बसणं हे झालं की मग ह्या गोष्टी निश्चितपणे कमी होतील धन्यवाद सर या बातचितीबद्दल थँक्यू कॅमेरामन संपत सह अमोल कवीटकर साम टी